धंदे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे। या शहरातील जे खड्डे इतक भयान परिस्थिती आहे आणि हे जे मोकाट जनावर आहेत त्यांनी त्या नगर परिषदेने या बीड नगर परिषदेने त्याचा बंदोबस्त करावा या मोकाट जनावराचा। हे अपघाताचं प्रमाण होतंय आणि हा जो दुभाजक आहे का त्यामुळे हे शासनाने ह्याचे जे कुत्रेदारांनी पैसे खाल्लेले आहेत ते दुभाजक केले नाही त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण सर्वात जास्त वाढलेलं आहे शहरामध्ये। काय केलं आज हे रस्ता रोको केला या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना रिसर आम्ही परवानगी घेऊन निवेदन देऊन आजचा हा रस्ता रोको केलेला आहे। त्यांनी तुम्हाला अडवलं आता? हो अडवलं ना। ते आंदोलनासाठी दडपशाहीचा प्रयत्न होतोय का प्रशासनाकडून? 100% दडपशाहीचा प्रयत्न झालेला आहे। पुढचं काय पावलं आहे? पुढचं त्यांनी जर ह्या 8 दिवसांमध्ये शहरातील खड्डे असतील हवे धंदे असतील दुभाजक असेल किंवा या मोकट जनावरचा जर बंदोबस्त नाही केला तर 100% या अधिकाऱ्याला त्या खड्ड्यामध्ये नेऊन आंघोळ घालण्यात येईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुढे इथून पुढे प्रत्येक प्रश्नावर मनसे आता